गुड इवनिंग ऑल. या संस्थेचे संस्थापक डॉक्टर दादासाहेब, प्राचार्य मिलिंद पाटील सर, फर्स्ट ऑफ ऑल यांनी ही संधी दिल्यामुळे मी तुमच्याशी इंटरॅक्ट करू शकतो आहे. फार दिवसांनी लहान मुलांशी किंवा लहान मैत्रिणींशी आणि पालकांशी इंटरॅक्ट करण्याची वेळ आली. सो मी शॉर्टली डिस्कस करणार करिअरबद्दल. स्पेशली सर्व पालकांना हाच एक प्रश्न असतो की बारावीनंतर करायचं काय. मुलांचं फाउंडेशन खूप छान असतं, 10वीपर्यंत खूप छान मार्क्स असतात, मोर दॅन 90%. 12वीला सायन्स घेतात मुलं, खूप छान मार्क्स मिळतात. मग 12वीनंतर करायचं काय? ओके, सगळ्यात महत्त्वाचं PGPSचे जे विद्यार्थी आहेत ते नीट आणि JEE ॲडव्हान्समध्ये खूप छान पद्धतीने स्कोअर करत आहेत. यासाठी मी सर्वप्रथम येथील शिक्षक वर्ग आणि सपोर्ट स्टाफ यांचे खूप खूप अभिनंदन करतो की या संस्थेमधून नीट आणि JEE ॲडव्हान्समध्ये मुलं येत आहेत. ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. 12वीनंतर ज्यावेळेस डिसिजन घेण्याची वेळ येते, पालक जनरली बघतात की पॅकेज कोणत्या ब्रँचला जास्त आहे, काय करायचं. ओके, कॉम्प्युटर सायन्स, IT, डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या ब्रँचेसमध्ये खूप मोठं पॅकेज वगैरे मिळतं. सो येणाऱ्या 5 वर्षासाठी ओके, सो तुम्ही ही ब्रँच वगैरे चूज करू शकता. परंतु रिसेंटली तुम्ही TV वर बघितलं असेल चंद्रयान 3 विषयी आणि इस्रोचा रोल काय आहे. आणि ज्यावेळेस चंद्रयानचे संपूर्ण पार्ट्स बनवले जातात ते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून बनवले जातात, तर मग फक्त कॉम्प्युटर सायन्स आणि IT का नाही. सो ज्यांना रिसर्च संशोधनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल आणि मुलांच्या वागणुकीमध्ये त्यांच्या विचारसरणीमध्ये या गोष्टी दिसून येतात. सो मोस्टली पालकांनी मुलांना एनकरेज करावं, ना की 12वीनंतर ओके तू कॉम्प्युटर सायन्सच घे, IT घे आणि खूप मोठं पॅकेज मिळेल, या भ्रमात राहू नये. जर मुलगा मुलगी छान करत असेल तर त्यांना एनकरेज करा की कोर ब्रँचेस घेण्यासाठी आणि संशोधन वगैरे करण्यासाठी. या संस्थेबद्दल एक आणखी गोष्ट मी नोटीस केली की इथे रोबोटिक्स लॅब देखील आहे. सो रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स हा जो नवीन एरिया आहे या डायरेक्शनमध्ये ते ML किंवा AIचा वापर करू शकतात आणि त्या डायरेक्शनमध्ये संशोधन करू शकतात. सो त्यामुळे ऑनलाईन TV वर तुम्ही बघत असणार की इस्रो, DRDOमध्ये JEE सायंटिस्ट आहेत संशोधक, ते मोस्टली साऊथर्न रिजनमधून असतात इंडियाच्या, का नाही आपल्या भागातनं. सो रिसेंटली लास्ट 5 वर्षामध्ये आपण बघू शकतो की NIT आणि IIT मध्ये आपल्या खानदेश चे मुलं मुली खूप मोठ्या प्रमाणात ॲडमिशन घेत आहेत आणि ते खूप छान पद्धतीने मार्क्स मिळवून वेल नोन ग्लोबल कंपनींमध्ये जॉब करत आहेत. परंतु कुठेतरी असं वाटतं की संशोधनामध्ये आपण कुठेतरी मागे पडतो आहे. सो मुलांमध्ये जर क्युरिओसिटी असेल, पालकांनी ती जाणून घ्यावी आणि शिक्षकांनीसुद्धा. सो आजच्या इव्हेंटचं नाव आहे रेझोनन्स. व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स? रेझोनन्सचा अर्थ आहे की एक कुठेतरी फ्रिक्वेन्सी मॅच होणं. सो पालक आणि टीचर दोघांची फ्रिक्वेन्सी विद्यार्थ्याबद्दल मॅच होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक पर्टिक्युलर फील्डच्या मागे न पळता इतर फील्ड्समध्ये सुद्धा स्कोप खूप आहे आणि पालकांनी मुलांना एनकरेज करावं, हीच माझी एक अपेक्षा आहे. आणि कोणत्याही 12वीनंतर जर कोणी इंटरेस्टेड असेल संशोधन, स्पेशली डिग्रीनंतरसुद्धा, तर ते प्राचार्य सरां थ्रू मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मी नेहमी असेल मदत करण्यासाठी. आणि आज जितकेही परफॉर्मन्स होते ते खूप छान होते आणि ज्या पद्धतीने एनकरेजमेंट इथली टीचर देत आहेत ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही देखील खूप टाळ्यांनी त्यांचं प्रोत्साहन वाढावं विद्यार्थ्यांचं, हीच माझी अपेक्षा. अँड थँक्यू सर मला इथे बोलवल्याबद्दल आणि ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मी सन्माननीय दादासाहेबांना विनंती करतो की 2 सत्कारार्थी आहेत. पालकांनो, आपण सर्व साक्षीदार आहात की पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल उंच शिकारी गाठत आहेत.
पण ही शिकार गाठत असताना अदृश्य असे हात या आमच्या चिमुकल्यांसाठी अहोरात्र राबत असतात. त्यातले एक आहे आमचे महेंद्रभाऊ भोळे सर, जे पंकज इलेक्ट्रिकलचे व्यवस्थापक आहे. रात्री बेरात्री आमचे फोन गेले असतील. 17 एकरचा निसर्गरम्य कॅम्पस आम्हाला दादासाहेबांनी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या मोठ्या भव्य कॅम्पसच्या वेळोवेळी आम्हाला मेंटेनन्ससाठी जे काही मदत लागते त्यावेळी आम्हाला महेंद्रभाऊ वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. त्याबद्दल हा छोटूसा सत्कार महेंद्रभाऊ भोळे सरांचा. धन्यवाद दादासाहेब. यासोबत अशा भव्य रूपी कॅम्पसलाही एक अदृश्य हात म्हणून मोर्या हार्डवेअर मी गोकुळ भोळे सरांना विनंती करेन की आमच्या यशाच्या वाटचालीमध्येही आपला सीएचा वाटा आहे. यासोबत चोपडा शहरातील सर्व नामांकित डॉक्टर यांचेही मी ह्या मंचावरून आभार मानू इच्छितो, कारण रात्री बेरात्री आदरणीय भैयासाहेब त्यांना फोन करत असतात. इथे आपण 200 मुलांची वसतिगृह स्कूलमार्फत चालवत असतो आणि कधी रात्री बेरात्री त्यांच्या तब्येती खालवतात, त्यावेळेस ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. असे सहकार्य करत असलेले आमचे सर्व डॉक्टर्स असोसिएशनला मी ह्या मंचामार्फत आभार मानतो. बालकांनो, ही जी यंग जनरेशन आहे हे काही करू शकते. त्यातलंच एक चिमुकलं उदाहरण म्हणून आज जे काही पीपीटी आपल्या समोर सादर होत आहेत ह्या आमच्या एका चिमुकल्याने बनवलेल्या आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांची स्वप्न होतं की हे एक यूथ चांगल्या मार्गावर गेलं तर राष्ट्र घडेल, आणि त्याचप्रमाणे आज आपल्यातला एक यंग विद्यार्थी सुयेश मगरे अहोरात्र कष्ट करून प्रोग्रामिंग करतो शाळेचे. आणि आज जी काही PPT संपूर्ण जी काही PPT तुम्ही आनंद घेतात ही सुयेश मगरे ह्या चिमुकल्यांनी बनवलेली आहे. त्याचं कौतुक करण्यासाठी मी त्याला आमंत्रित करतो. सन्माननीय दादासाहेबांना विनंती करतो की सुयेशचं कौतुक करायचंय. सुयेश हा इयत्ता 8वीतील विद्यार्थी आहे. त्याच्यासोबत त्याचे पालक असतील त्यांनाही मी विनंती करतो, कारण बघा एकीकडे आपल्याला असं वाटतं की हे जे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याचा गैरवापर होतो, पण ते विद्यार्थ्यावरती अवलंबून आहे, पालकांवरती अवलंबून आहे. आपला पाल्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा उपयोग करतो का दुरुपयोग करतो, त्यामुळे पालकांचं त्या गोष्टीवर नियंत्रण असणं आवश्यक आहे. सन्माननीय आपण जे बघत आहात ह्या सर्व PPT सुयेशने डिझाईन केलेल्या आहे. आमचे इयत्ता 8वीचे विद्यार्थी आदरणीय जागृती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार HTML प्रोग्रामिंग सुद्धा करतात. जागृती मॅडम, इफ यू आर हिअर नियर बाय द स्टेज, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी जागृती मॅडमांचं कौतुक करावं. पालकांनो, तुमच्या साक्षीने आमच्या शिक्षकांचं कौतुक होतं. या कौतुकाने अजून आमच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे सुयेश प्लीज कम अप. मी सर्व पालकांना तिकडे थोडंसं करा. मी सर्व पालकांना सांगेल की आपण मुलांना आताच पाटील साहेबांनी सांगितलं की मुलांना संशोधक बनवा. आमचं म्हणणं असतं की मुलांनी असंच काहीतरी नवीन करून दाखवावं. या वयात या मुलांनी असं PPT बनवणं, मी म्हणतो आमच्याकडे काही शिक्षक आहेत अजून शिक्षकांना जमत नाही PPT बनवणं. चांगल्या चांगल्या लोकांची कसरत होते आणि एवढ्या चिमुकल्या बाळांनी PPT बनवणं, आणि हे इतकं सोपं काम नसतं. बरेच त्याच्यात कलेक्शन्स असतात, बरेच त्याच्यात टेक्निकल मुद्दे असतात. आणि मी खरोखरच पालकांना सांगेल, पालकांनी आपल्या मुलांना फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग किंवा फक्त सायन्स वगैरे असं कॉन्सन्ट्रेशन न करताना त्यांच्यातले कलागुण बघायचे, तो कशात एक्सपर्ट होऊ शकतो ते बघायचं. आणि जसं आता साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांजवळ फक्त 30 आहे, 30व्या वर्षी एखाद्या चांगल्या नामांकित IIT कॉलेजमध्ये प्रोफेसर होणं. प्रोफेसर काही लोक फक्त प्रोफेसर डिग्री लावतात, ॲक्च्युअली ते प्रोफेसर नसतातच पण ते स्वतःला प्रोफेसर म्हणून घेतात. तर असं IIT प्रोफेसर होणं 30व्या वर्षी हे खूप भूषणावा बाब आहे, आणि म्हणून आपल्याला आपल्याच माणसाचा खरा अभिमान वाटायला पाहिजे. आणि अशाच माणसापासून प्रेरणा आम्ही घेतो आणि अशाच माणसाकडनं आम्ही आमचे विद्यार्थी आम्ही आमची जी संपत्ती समजतो ही फार मोठी संपत्ती आमची विद्यार्थी म्हणजे.
आणि अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहित करत असतो असं पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यासाठी आमच्या टीचर जी मेहनत घेतात, आता मला मॅडम जागृती मॅडम यांचं मी खरेखर कौतुक करेल, त्यांनी सुद्धा अशी मुलं घडवतात आणि म्हणून हे विद्यार्थी तयार होतात. मी पुन्हा त्या पालकांना विनंती करेल, आपण आपल्या मुलांचं मधील गुण ओळखावे आणि त्यांना त्या ब्रँचमध्ये पाठवावं, म्हणजे पाटील साहेबांची इच्छा असेल फक्त आणि फक्त ठराविक सब्जेक्टमध्येच न जाताना खूप काही पॅरल संस्था या असतात, डिग्री असतात, त्याच्यात जावं पाठवावं अशी मी पुन्हा आपल्या पालकांना विनंती करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. दादासाहेब आपलं एक नेहमीचं वाक्य, एक पाऊल पुढे. आजपर्यंतचा पी जी पी एसचा इतिहास आहे की प्रत्येक परीक्षात पी जी पी एसने भूतकाळातले सर्व इतिहास संपुष्टात आणलेले. ह्यावर्षी सुद्धा इयत्ता 10वीचा, मागच्या वर्षी आपण जळगाव जिल्ह्यात प्रथम होतो, ह्या वर्षाची जी बॅच आहे दादासाहेब आम्ही अहोरात्र त्यांच्या सोबत आहोत आणि ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे कष्ट करत आहेत. जळगाव नाही तर महाराष्ट्रात अव्वल स्थान आपलं असेल असं मी आपणास गवाही देतो आणि पालकांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य त्यासाठी लाभत राहील असे मी पालकांच्या वतीने सहमती देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. अंकेरस अँकरस.